काश्मीर येथे तुमच्या नावावर सिम कार्ड सुरू असून तुमच्यावर मोठा गुन्हा दाखल झाला आहे. तुमचे आधार कार्ड हे ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गुन्ह्यात सापडल्याची धमकी देत अज्ञात भामट्याने सांगलीतील व्यापाऱ्यांची कोट्यावधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. भामट्याने धमकी देत बँक खात्यातून तब्बल 2,25,02,133 रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदरची घटना ही दिनांक 26 मे 2024 ते दिनांक 12 जून 2024 या कालावधीत घडली. या प्रकरणी अभिनंदन सुभाष निलाखे वय वर्ष 47 राहणार वसंतनगर सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विक्रम शर्मा नामक व्यक्तींसह दोघा अन्य अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की अभिनंदन निलाखे हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वसंत कॉलनीमध्ये राहतात. त्यांचे धामणी गावातील ICICI बँकेत खाते आहे. दिनांक 26 मे रोजी दुपारी 2:15 सुमारास अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्याने विक्रम शर्मा बोलत असल्याचं नाव सांगितलं. तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर हा पुढील 1 तासात बंद होणार आहे. तुमचे आधार कार्ड हे ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये सापडलेलं आहे. तुमच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल झालेला आहे अशी भीती दाखवली. तसेच तुमच्या नावावर जम्मू काश्मीर येथे 2 ॲक्टिव आहेत. यामध्ये तुम्हाला अटक होऊन जेल होऊ शकते, त्यात तुमची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते अशी भीती दाखवली. आणि त्यानंतर 26 मे 2024 ते दिनांक 12 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या फोनवरून अज्ञात दोघांनी फोन करून त्यांना पुन्हा भीती घातली. यावेळी निलाखे यांच्या धामणी गावातील ICICI बँक खात्यातील तब्बल 2,25,02,133 रुपये काढून घेत खाते रिकामे केले. यानंतर काही काळ केला यावेळी आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच निलाखे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.